अरे पिया, तू किती छान ड्रॉइंग काढलायस. चल आपण प्लेन उडवायला जाऊया. तुला तर सारखं सारखं प्लेनच उडवायला आवडतं ना. अरे चल ना. मानसी दी, अजूनही तुझी लहानपणीची सवय गेली नाहीये. तू आणि तुझं ते कागदाचं प्लेन. अच्छा मला जरा एक सांग तू, तुला हे उडवण्यामध्ये काय मजा येते ग? माहित नाही प्रिया, पण लहानपणापासूनच या डोळ्यांना कागदाच्या ह्या प्लेनला मला ढगांच्या त्या पल्ल्याआड तरंगताना पाहायचंय. ढगांपर्यंत उडता उडता त्याचं टाईट ऍफेश होऊन जाईल. अच्छा तू तर बस आर्यन सोबत आसमंतात उडायची स्वप्न बघ. चुप 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 चुप. जर तू त्याचं नाव घेतलंस ना तर जीव घेईन मी तुझा. ओके ओके बाबा, तुला त्याच्या नावानेच इतकी भीती वाटतेय तर मग आई बाबांना कसं सांगणार आहेस आपल्या प्रेमाच्या बाबतीत? अच्छा चल चल. कोण होतं बाळा? काय काय झालं? बाबा, मानसी दीचा रिझल्ट आलाय. मग अगं बोल ना.
मानसी ती फेल झाली आहे. काय फेल झाली मी? दाखव मला. तू बघून काय करणार आहेस? इतक्या वाईट प्रकारे फेल झाली आहे की तिचा पेपर मध्ये फोटो आलाय. फोटो आला काय? प्रिया दाखव मला. घे दे ना. नाही दे ना तू पेपर माझ्याकडे. अग घे ना. पप्पा सांगा ना हिला. तुम्ही दोघी अशी पळापळ काय करताय? प्रिया अरे काय झालं सांगा ना. मम्मी सांग. बाबा बाबा मानसी ती युनिव्हर्सिटी मध्ये फर्स्ट आली आहे. 80% मार्क्स आले. 80% हे बघा बेटा. हे बघ. बघू. अरे एअरपोर्ट क्लीनरच्या मुलीने सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त केलंय. मानसीचा फोटो. अरे तुमची मुलगी इतक्या चांगल्या मार्क्सने पास झाली आहे आणि तुमच्या डोळ्यात अश्रू. शांती. दुःखाचे अश्रू लपवले की लपून जातात, पण आनंदाचे अश्रू लपवून सुद्धा लपवता नाही येत. वा बाळा वा. शाबास बाळा शाबास. जाऊ दे त्याला. खूप उशीर झालाय मला. अरे रमाभू आज खूपच उशीर झाला तुला. अरे ते सगळं जाऊ दे. महावीर पहिल्यांदा तोंड गोड करतो. कशाबद्दल? आमची मानसी बाळ पास झाली आहे. अच्छा? ते सुद्धा फर्स्ट क्लास मार्काने. अरे वा. हे बघ ना पेपर मध्ये तिचा फोटो सुद्धा छापलाय त्यांनी. अरे वा. ए काशी इकडे ये. अरे काय झालं रमा भाऊ? तोंड गोड कर. अरे मिठाई. अरे काशी भाऊ कशाबद्दल? अरे आताच म्हणाले की काय झालं ते. अरे आपली मानसी अरे पहिली आली युनिव्हर्सिटी मध्ये. अरे बघू बघू पेपर मध्ये फोटो पण छापला त्यांनी. अरे खूप खूप शुभेच्छा रमा भाऊ. खूप खूप शुभेच्छा. आता मी ठेवणार तुम्हाला सुद्धा सगळ्यांना. अरे मानसी तर तुम्हा सगळ्यांची सुद्धा मुलगी आहे. ओके नाही ते तर आहेच. मी जरा सगळ्यांना मिठाई वाटतो. हे घ्या मिठाई. थँक्यू. आज रमाकांत किती खुश दिसतायत ना. खरं बोलतोस काशी. माझी मुलगी पास झाली आहे फर्स्ट क्लास. What the hell is going on here? काय चाललं हे सगळं? मिठाई वाटली जातीये का? तू आज लेट आला त्यामुळे का मिस्टर रमाकांत? आज खरोखरच खूप आनंदाची गोष्ट झाली आणि म्हणूनच रमाकांत भाऊंना यायला थोडं उशीर झालाय. नाते संबंध एअरपोर्टच्या बाहेर जपा तुम्ही काशी. हे नका विसरू की तुम्ही सगळे या एअरपोर्टवर ग्रेट 4 चे कर्मचारी आहात आणि तुमच्या या हेड सफाई कामगाराकडून हे जाणून घ्यायचंय मला की आज तो लेट का आला. उशिराने येण्यासाठी माफी मागतो मॅडम. खरं तर आज माझ्या मुलीचा बीएचा रिझल्ट आलाय हो. हा बघा पेपरमध्ये तिचा फोटो पण छापलाय त्यांनी. आमच्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? आमच्यासारख्या गरीब आणि दुबळ्या लोकांच्या मुलीने आज आकाशाला गवसणी घातली आहे. तुम्ही सुद्धा तोंड गोड करा मॅडम. जमिनीची धूळ जेव्हा हवेबरोबर उडायला लागते तर त्याचा अर्थ असा नाही की तिने आकाशाला गवसणी घातली. ज्याची ओळख जमिनीमुळे आहे ते शोभून सुद्धा जमिनीवरच दिसत. Do you understand that? You better understand that. काय
कम ऑन, क्लीन अप द प्लेस. Congratulations. Thanks. So, तुला आपलं वचन तर आठवते ना? काय? अरे मानसी, युनिव्हर्सिटी मध्ये टॉप काय केलंस? तू आपलं वचनच विसरलीस. कोणतं वचन आर्यन? मानसी, तू वचन दिलं होतंस ना की ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर तू मम्मी पप्पांशी आपल्या दोघांबद्दल बोलशील. पण आर्यन, हे बघ, माझा रिझल्ट आत्ताच आलाय, मला थोडा वेळ दे ना अजून. मानसी, हे बघ, माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्या घरातली माणसं माझ्यासाठी स्थळं बघतायत. आणि तुला माहिती आहे ना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मानसी. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. पण आर्यन, मी माझ्या आई. ते मला नाही माहित. जर जर हे बघ, जर तू तुझ्या मम्मी पप्पांशी नाही बोललीस ना, तर मग बघ, मी स्वतः तुझ्या घरी येऊन तुझ्या पप्पांकडे तुझा हात मागेन. मानसी दी, तू इथे उभी आहेस आणि मी पूर्ण घरात तुला शोधत होते. अरे काय झालं? काय तू अशी अस्वस्थ होऊन का उभी आहेस? प्रिया, आर्यन इथे पप्पांशी आमच्या लग्नाबद्दल बोलायला येणार आहे. मला समजत नाहीये की मी आर्यनला कसं थांबवू किंवा मग पप्पांना कसं सांगू. अरे, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे की आर्यनला तुझ्याशी लग्न करायचं आहे. नाही पण प्रिया, पण काय मानसी दी, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे ना की तू आणि आर्यन एकमेकांवर खरंच प्रेम करता. आणि मग जरा विचार कर, कधी ना कधी मम्मी पप्पांना सांगावंच लागेल ना मानसी. मी सगळं काही ऐकलंय बरं. हे बघ मानसी बाळ, जेव्हा मुली आईच्या उंचीच्या होतात ना, तेव्हा त्या आईच्या मैत्रिणीच होतात ग. मी बोलते ना तुझ्या बाबांशी, बघते ना तुझ्या आणि आर्यनच्या लग्नाला कशी परवानगी देत नाहीत ते. खुश? ये! आता काय? नाही, आता नाही, पोट भरलंय एकदम. अरे खीर खाऊन घ्या जरा. मानसीने बनवली आहे.
माहित नाही तिच्या हातचं जेवण पुढे नशिबात असेल की नाही. मानसीने बनवली आहे खीर. हो दे मग, मग वाढ थोडीशी आणखी. पण मानसी चालली आहे कुठे? अरे जाते कुठे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? आयुष्यभर तिला घरीच बसवणार आहात काय? आपल्या सासरी नाही जाणार का ती? उद्या आहे ना मुलाकडचे येतात बरं भेटण्यासाठी. पण मी कुठल्या मुलाशी स्थळासंदर्भात बोललोच नाही. अहो मुलगा मानसीच्या कॉलेजमध्ये शिकत होता. मग अरे मानसी त्या मुलावर प्रेम करते आणखीन काय? काय हे बघा, उद्या तो मुलगा आपल्या घरच्यांसोबत येणार आहे. तुम्ही सुद्धा मुलाला बघा एकदा, पारखून घ्या. अहो कदाचित मानसीची पसंत आपल्या पसंतीपेक्षा चांगली असेल. ऐक जरा, आज जरा माझं काम सांभाळशील? मला जरा लवकर घरी जायचं आहे. अहो ते ठीक आहे रमाकांत भाऊ, पण झालं काय असं? खरं म्हणजे आज मानसीला बघायला मुलाकडचे लोक येणार आहेत. अरे वा. या पॅसेंजर लिस्ट फाईल. मॅडम एक्सक्यूज मी, वातावरण खराब असल्यामुळे मुंबई गोवा फ्लाईटचा टेक ऑफ रिस्की होऊ शकतं. In that case, cancel the flight. And you handle the Delhi sector. Okay, madam. Main zara madamship chutti karta. Madam, main tumchyakadech yet hoto. Khar manje mala aaj zara lavkar ghari jaycha hota. Chutti havi hoti. Oh yes, of course. Tujhya gharat koni tari aazari padla asel, right? Nahi nahi, asa mholich nahi hai. Ma koni tari mela asel ho na? असं का बोलताय मॅडम? कारण एअरपोर्ट अथॉरिटी कंटाळली तुमच्यामुळे, तुम्हा लोकांच्या सुट्ट्यांनी शिवाय सुट्ट्या घेण्याच्या बहाण्यांनी. यु नो तुम्हा छोट्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला फक्त फुकटचं खाणंच माहितीये, दॅट्स इट. माफ करा मॅडम, मला सुट्टी नसेल द्यायची तर मग नका देऊ, पण मला फुकट्या म्हणू नका. आम्ही लोक छोटे जरूर आहोत, पण आम्ही फुकटचं नाही आपल्या मेहनतीचं खातो. डू नॉट आर्ग्यू. तू एका एअरपोर्ट मॅनेजरशी तोंड वर करून बोलतोयस, आणि जर मी ठरवलं ना तर आत्ता या क्षणी मी तुला नोकरीवरून काढून शकते लाईक दिस. माफ करा मॅडम, 25 वर्ष झाली आहेत मला मी ही नोकरी करतोय. या 25 वर्षांमध्ये मॅडम कितीतरी एअरपोर्ट मॅनेजर आले आणि निघून गेले, पण मी इथे अजूनही नोकरी करतोच आहे, फुकट्या म्हणून नाही तर मेहनतीने. हाऊ डेअर यू. मी तुला आता या क्षणी नोकरीवरून काढून टाकते. गेट आउट, गेट आउट. मॅडम जर रमा भाऊंना नोकरीवरून काढण्यात आलं तर आम्ही सगळे युनियन वाले संपावर जाऊ. मॅडम तुम्हाला रमाकांत भाऊंना सुट्टी द्यावीच लागेल. बघितलं मॅडम, ही आहे आमची ताकद. एकावर सावट आलं तर दुसरा मुळ शांत बसत नाही. आय सी यू लेटर डॅमे. चला मित्रांनो, आपल्या कामाला लागायचं, सुट्टी नाही मिळणार. चला हो. क्या बात है, क्या बात है. माझी दीदी तर खूपच सुंदर दिसतेय, नटून थटून बसली अगदी.
आणि का नाही बसणार, माझे जीजू येणार आहेत ना. वाटतं जीजू आलेत, मी बघते. हरियन. ओह मम्मी, बघते लोक आलेत ग. नमस्कार. नमस्कार. या ना, मी मानसीची आई. या ना बसा. तुमचं घर तर खूपच जुनं आहे, तरीही तुम्ही खूप सुंदर सजवलंय हे. यांच्या वडिलांनी खूप मनापासून हे घर बांधलं होतं. बघा, जुनी आठवण आहे, सांभाळून तर ठेवली पाहिजे. ओके. मानसी. अहो येतच असेल मानसी. पिया. कशी वाटली माझी पसंत? नमस्कार. ये मानसी बस ना. अहो घ्या ना. नाही नाही, आधी आम्ही मानसीच्या वडिलांना सुद्धा भेटतो. आहेत कुठे ते? अरे उशीरच झाला मला. गोष्टी मी करीन, ढगांचे ही चुंबन घेईन.